नमस्कार, मी आशिष पवार. नमस्कार महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. स्वातंत्र्य दिनी केल्या आजी माजी भारतीय जवानांचा गौरव. कंधार तालुक्यातील कुरुळा येथे ग्रामपंचायतच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून परंपरागत उपक्रमाबरोबरच देशाच्या सीमेवर प्राणाची बाजी लावून सैन्य दलात कर्तव्य बजावणाऱ्या आजी माजी जवानांचा गौरव करण्यात आला. 72व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कुरुळा गावाचे सरपंच श्री उमाकांत चिवडे व सर्व सदस्यांच्या संकल्पनेतून गावातील 25 आजी माजी जवानांचा व त्यांच्या कुटुंबियांचा सन्मानपत्र शाल श्रीफळ देऊन ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला. रात्रंदिवस देशासाठी सीमेवर पहारा देत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कुटुंबापासून दूर राहून देशसेवेसाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या अशा या त्यागमूर्तींचा सत्कार करण्याची आत्तापर्यंतच्या ग्रामपंचायत कार्यालयाची पहिलीच वेळ असून परिसरात याबद्दल कुरुळा ग्रामपंचायतीसह ग्रामपंचायतीस कौतुकाची थाप मिळत आहे. गावामध्ये एकूण 25 सैनिक आजी माजी आहेत आणि ते आज देशाच्या विविध कानाकोपऱ्यामध्ये देशाची सेवा करत आहेत आणि त्यांच्याप्रती एक सन्मान म्हणून आपलं उत्तर म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण मी गावचा या सरपंच असल्यामुळे प्रथम नागरिक म्हणून या सर्वांना एक सन्मानपत्र देऊन त्यांच्या कुटुंबियांचा त्यांच्या नातेवाईकांचा व त्यांचा गौरव आम्ही करण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे की येणाऱ्या भावी पिढीला सैनिकाबद्दल देशाबद्दल प्रेम निर्माण व्हावं या उदात्त भावनेने आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे. कंधारहून वैजनाथ गिरीसह ब्युरो रिपोर्ट. नमस्कार महाराष्ट्र.